चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण परिच्छेद क्रमांक एक बघितला, आता आपण परिच्छेद क्रमांक दोन कडे वळूया. परिच्छेद क्रमांक दोन मध्ये काय सांगितलं आहे आता बघा. परिच्छेद क्रमांक एक मध्ये आपण बघितलं की कावळ्याची इच्छा नसताना देखील केवळ आणि केवळ हरणाच्या आग्रहाखातर त्या लबाड कोल्ह्याशी मैत्री करावी लागली. मैत्री झाली. आता नंतर परिच्छेद क्रमांक दोनमध्ये हा जो क्षुद्रबुद्धी नावाचा लबाड कोल्हा आहे हा त्या चित्रांग नावाच्या हरणाला असं म्हणतो, अरे मित्रा चित्रांगा, वनम एकह सस्य पूर्ण क्षेत्रम अस्ति. म्हणजे या वनामध्ये एक धान्याने भरलेले शेत आहे. आता धान्याने भरलेलं शेत आहे असं म्हटल्यावर साहजिकच हरिण त्या शेतातील पीक खाण्यासाठी उत्सुक होता. याचा जो डावपेच होता हा डावपेच त्या हरणाला माहीत नव्हता. हरणाने त्याचं ऐकलं आणि त्याप्रमाणे हा कोल्हा त्या हरणाला ते शेत त्याने दाखवलं. शेत दाखवल्यानंतर हरिण त्या ठिकाणी रोज जाऊ लागला. त्या ठिकाणी जे धान्य होतं ते कमी कमी होऊ लागलं. आणि मग हे धान्य कमी कसं होतं असा विचार त्या शेताच्या मालकाने केला. शेताचा मालक यासाठी क्षेत्रपती हा शब्द आला आहे. क्षेत्रपती म्हणजे शेताचा मालक. मग त्याने विचार केला की हे असं कसं काय होतं आहे, हे असं कसं काय शक्य आहे. मग त्याला अचानक त्या ठिकाणी हरणाच्या पावलाचे ठसे दिसतात आणि मग तो ओळखतो की आपल्या शेतामध्ये कोणीतरी एक हरिण येतं आणि ते धान्य खातं, धान्य फस्त करतं आणि मग त्यामुळे हे धान्य संपतं आहे. हरणाला आता पकडलं पाहिजे असा विचार मनात करून त्या शेताच्या मालकाने त्या शेतामध्ये एकदा काय केलं, जाळं पसरवलं. आता हे जाळं पसरवलं नेहमीप्रमाणे हरिण त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी हरिण गेल्यानंतर अलगत त्या जाळ्यामध्ये अडकला. अलगत त्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर हरिण याचना करू लागला, मित्रा त्रायस्व माम, मित्रा त्रायस्व माम, अरे मित्रा मला वाचव, अरे मित्रा मला वाचव. ही सारी गंमत तो लबाड असलेला कोल्हा पाहत होता. मग कोल्हा त्याला म्हणाला, अरे मित्रा चित्रांगा, आज काय आहे, आज माझा व्रताचा दिवस आहे, आज माझा उपवास आहे. दुसरे असे की ज्या ठिकाणी स्नायूंनी निर्माण केलेल्या त्या जाळ्याला मी व्रताच्या दिवशी कसं काय तोंड लावू किंवा कसं काय माझ्या पद्धतीने ते तोडू, ते मला शक्य होणार नाही. आणि मग हे सांगितल्यानंतर हरिण खूप चिंताक्रांत झाला. वास्तविक लबाड कोल्ह्याला त्या हरणाची शिकार करायची होती. कोल्ह्याच्या मनामध्ये वाईट विचार होता पण ते हरणाला कळलं नाही. हरणाला त्याने सहजगत्या अलगत त्या ठिकाणी अडकवलं आणि मग आता मला भरपूर जेवण मिळणार या आनंदामध्ये तो कोल्हा असतो आणि उपवास नसताना देखील त्या हरणाला तो खोटं सांगतो आणि मदत त्याला नाकारतो. आता हा जो परिच्छेद क्रमांक दोन बघितला यामध्ये काही कठीण शब्दार्थ आहेत, ते आपण एकदा थोडक्यात बघून घेऊ. कठीण शब्दार्थ, सस्य म्हणजे धान्य, प्राप्स्य आम्ही मिळेल, छिंदी म्हणजे तोड, पाषाण एतान या ठिकाणी आपल्याला संधी करावी लागेल, पाषाण अधिक एतान, त्याचप्रमाणे इत्युक्त्वा या ठिकाणी पण आपल्याला संधी करावी लागेल, इति अधिक उक्त्वा म्हणजे बोलून, आणि शेवटी आहे निभृतम म्हणजे लपून. अशा पद्धतीने परिच्छेद क्रमांक दोनमध्ये या लबाड कोल्ह्याने त्या गरीब हरणाला कशा पद्धतीने जाळ्यामध्ये अडकवलं याचं वर्णन आपण आता पाहिलं.